हत्या एक अनैतिक संबंध के कारण हुई थी यह स्पष्ट हुआ। पुलिस ने दो आरोपियों को हथकड़ी ठोकी और हत्या में इस्तेमाल बाइक को जब्त कर लिया गया है। 28 अक्टूबर को वर्धा जिले के सोनेगांव स्टेशन में एक अज्ञात व्यक्ति की खेत में हत्या कर दी थी। इस समय अलीपुर पुलिस ने अज्ञात हत्यारों के खिलाफ मामला दर्ज किया था। हिंगनघाट के 28 वर्षीय निखिल प्रभाकर राव ढोबे और सुधीर उर्फ चेतन दिलीप जावड़े को गिरफ्तार किया गया और उनसे पूछताछ की गई। उन्होंने कबूल किया कि उन्होंने 30 साल के अविनाश राजू फुलझले को एक अनैतिक मामले में मौत के घाट उतार दिया। उस समय इस्तेमाल किए गए दो पहिया वाहन को जब्त कर दोनों आरोपियों को गिरफ्तार किया गया है। दिनांक 28/10/20 रोजी पोलिस स्टेशन अल्लीपूरच्या हद्दीमध्ये एका अज्ञात इसमाचे दगडांनी ठेसलेल्या अवस्थेमध्ये प्रेत आढळून आलेले होते आणि प्रथमदर्शनी असे निष्पन्न झाले की सदर इसमाचा तिथे खून झालेला आहे। तर त्यावरून पोलीस स्टेशन अल्लीपूर येथे कलम 302 आणि पुरावा नष्ट करणे असं 201 हदवीनुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला होता आणि गुन्हा नोंद करून सदरचा गुन्हा आम्ही तपासात घेतला। गुन्हा गंभीर असल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर सरांनी काही मार्गदर्शन केले त्यामध्ये आणि आमची स्थानिक गुन्हे शाखेच्या काही तपासाच्या टीम तयार करून तपासकामी नेमण्यात आलेल्या होत्या। त्यावरून असं माहिती झालं की पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील शास्त्री वार्डमध्ये राहणारा फुलझले नावाचा इसम हा 27 तारखेपासून घरी पोहोचलेला नाही, तो मिसिंग आहे। त्यावरून तपास करताना असे निष्पन्न झाले की त्यासोबत आणखी त्याचे दोन साथीदार होते आणि तेव्हापासून ते दोन साथीदार पण तिथून मिसिंग झालेले आहे।